विनोदाचे बादशाह शाहीर दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय नाट्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन 20 ते 6 मे दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख संग्राम शिर्के यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 19 वर्षापासून दादा कोंडके प्रतिष्ठान या नाट्य स्पर्धेचे आयोजन करत आलेले आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील नावेदित कलाकार तंत्रज्ञ यांना आपल्या कलेतून प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश असल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले. या स्पर्धेला झाली आहे. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत लहानशा अशा गावातून आम्ही ती सुरुवात केली होती आणि आज ते आकार घेत घेत एक मोठं वृक्षासारखं ते मोठं होत चाललं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मराठी महामंडळ आणि त्यांच्या अध्यक्ष आमच्या बरोबर आहेत भोसले साहेब आणि त्यामुळे एक आता हे अजून एक मोठा आकार हे घेणार आहे. आणि बेसिकली आमचा मुद्दा हे होता की जे ग्रामीण भागामध्ये लोक राहतात ज्यांची कला तिकडे ती बाहेर येत नाही ती बाहेर कशी आणावी तर अशा माध्यमातून आम्ही त्यांना पुढे आणतो आहे आणि मग त्यांना आम्ही इंट्रोड्यूस करून लोकांशी ओळख करून मग त्यांच्या कले बघून त्यांना पुढे वाव मिळावा. आणि मराठी महामंडळ बरोबर आल्यामुळे पूर्ण मराठी महामंडळाचे म्हणजे आज त्यांचे जवळजवळ 1000 त्यांचे आज मराठी निर्माते आहेत तर आपोआप त्यांना तो लिंक मिळेल आणि त्यांना अजून पुढे जाता येईल तर ते कार्यक्रम आम्ही पुढे आखू. आज पहिली स्टेप ही आहे की ते आज आमच्या बरोबर आहेत तर आज एक चांगली गोष्ट आहे की आम्ही आम्हाला अजून त्याच्या चांगली गोष्ट झाली आहे. या नाट्य स्पर्धेत वयोगटाची कोणतीही मर्यादा नसून आपल्यातील कला सादर करण्यासाठी सर्वांना हे खुले व्यासपीठ दादा कोंडके फाउंडेशनने उपलब्ध करून दिले असून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घेत आपली कला सर्वांसमोर सादर करावी असे आवाहन मेघराज भोसले यांनी केले. दिनांक 2 मे पासून ही 4 दिवस स्पर्धा चालणार आहे पुण्यामध्ये आणि गेली 19 वर्ष या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्रभर केलं जातं. या वर्षीपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान व त्याचे इतर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्पर्धा आपण आयोजित करत आहोत. याचा मुख्य उद्देश असा असेल की ग्रामीण भागातून जास्तीत जास्त नवीन कलाकार तयार व्हावेत. कारण आपण पाहिलं व्यावसायिक नाटक असेल चित्रपट असेल किंवा सिरियल्स असेल त्याची सुरुवात एकांकिका स्पर्धेपासून होते. एकांकिका स्पर्धेमधून चांगले संगीतकार असतील चांगले तंत्रज्ञ असतील कलाकार असतील किंवा चांगल्या लेखक असतील नवनवीन विषय मिळतील या विषयातून एक चांगल्या व्यावसायिक नाटकांची किंवा चित्रपटाची निर्मिती होईल हा मुख्य उद्देश आहे. आणि हे करत असताना त्यांचं कौतुक म्हणून यांना एक चांगल्या प्रकारची बक्षीसही या प्रतिष्ठानतर्फे दिली जाणार आहेत. आणि हे गेले 19 वर्ष सातत्याने करत असताना या वर्षीपासून चित्रपट महामंडळ आल्यामुळे त्यातील जे कलाकार तयार होतील किंवा जे विनर्स असतील त्यांनाही चांगल्या प्रकारे चित्रपटामध्ये कशा प्रकारे प्रमोशन करता येईल किंवा प्रमोट करता येईल याचा प्रामुख्याने चित्रपट महामंडळ आणि दादा कोंडके प्रतिष्ठान या संदर्भात विचार करणार.